मिरजेतील प्रभाग 3 मधील भारतनगर येथे पिण्याच्या पाण्यासाठी महिला रस्त्यावर उतरल्या असून महापालिका अधिकारी दखल घेत नसल्याने नागरिक आक्रमक झालेत. मिरजेतील प्रभाग 3 मध्ये गेल्या अनेक दिवसापासून पिण्याचे पाणी आले नाही तर या भागात 2 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांनी महापालिका पाणी पुरवठा विभागाला आणि नगरसेवकांना तक्रार केली, मात्र नागरिकांच्या तक्रारीकडे महापालिका अधिकारी आणि नगरसेवक दुर्लक्ष करीत आहेत, त्यामुळे या भागातील महिला आक्रमक झाल्या. पिण्याच्या पाण्याची समस्या नाही सोडवली तर आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. आमच्याकडे गेली 2.5 वर्ष झालं पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. बऱ्याचदा आम्ही अर्ज केले, अगदी उपायुक्तापर्यंत अर्ज केले. संचारबंदीच्या काळात आम्ही गिल साहेबांना जाऊन भेटलो तरीसुद्धा अजूनही आम्हाला पाण्याचा प्रश्न आमचा सुटलेला नाही आहे. दरवेळेला पाणी खातं काही ना काहीतरी कारण सांगते आणि आम्हाला टाळायचा प्रयत्न करतो, पण कोणच आमची गंभीर दखल घेत नाही. नगरसेवक प्रयत्न करतात, आमचे आहेत नगरसेवक, ते प्रयत्न करतात, पण त्यांच्यासुद्धा ह्याला ते हे करत नाही, साथ देत नाही. वॉर्ड क्रमांक 3 मधून मी बोलते, भारतनगर. आम्हाला मागच्या 2.5 वर्ष पाण्याचा खूप प्रॉब्लेम झाला आहे. त्यात आम्ही जॉब करणारे लोक परत पाण्याच्या मागे लागायचं. आता मॅडमनी सांगितलं तसंच प्रत्येकाला आम्ही सांगितलं, खरं कोणीही दखल घेत नाही आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये आम्ही गिल साहेबांनासुद्धा भेटलो, परत त्या स्मृती मॅडम पण होत्या तिथे, त्यांनीसुद्धा सांगितलं होतं त्या लोकांना, खरं त्यांनी काही दखल घेतलेली नाही आहे. दरवेळेस आम्ही दोघी स्वप्नेकरताई, मी मनीषाताई, तेही जाऊन आम्ही तिथे लोकांना भेटतो त्या पाणी विभागात, खरं तेसुद्धा म्हणतात की नाही येईल पाणी, असं होईल तसं होईल. परवा ते आमचे नगरसेवक आहेत, त्यांनी त्या लोकांना आणलं तर नेहमी पाणी सोडणारे म्हणतात की नाही नाही ठीक आहे आम्हाला काही प्रॉब्लेम माहिती आहे, झालं संपला विषय. प्रत्येकांच्या अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचं पाणी कनेक्शन तोडायची अशी महिलांची तयारी आहे. ह्याची शासनानं योग्य ती दखल घ्यावी, महापालिकेने योग्य ती दखल घ्यावी आणि आम्हाला पाणी जे आहे ते वेळेत सोडावं. ही मी महापालिकेच्या आयुक्तांना, उपायुक्त सुषमाती पाटील मॅडम यांना, सगळ्यांना, ह्या समस्त नागरिकांच्या वतीनं आणि महिला वर्गाच्या वतीनं विनंती करतो आहे. आणि हे आमचं म्हणणं सी न्यूजच्या माध्यमातून आमचे जे प्रतिनिधी आहेत अरुण लोंढे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हे जनतेसमोर मांडू इच्छितो आणि याची योग्य ती दखल घ्यावी, हीच नम्र विनंती.